उपमंडल अधिकारी जिला परिषद ग्रामीण जिला आपूर्ति उपमंडल पवनी में कार्यालय जो पिछले 15 वर्षों से पवनी तालुका में काम कर रहा है और किसी को परेशान नहीं किया है को पवनी से साकुली में स्थानांतरित कर दिया गया है। परिषद और पंचायत समिति सरपंच संगठन एवं शिवसेना पवनी शहर ने मांग की है कि जब तक पवनी की सत्ता स्थापित नहीं हो जाती कार्यालय स्थानांतरित करने की प्रक्रिया रोक दी जाए। लॉकडाउन के दौरान भंडारा जिला सरपंच संघ के अध्यक्ष यादव राव मेंघारे, सतीश घरदे, किशोर भ्रमणकर, धीरज गायमुखे, राहुल कटेखाए, ओरमो दोए और शिवसेना अनिल धकाटे, देवराज बावनकर, शंकर भूरे, गणेश मुंडले, मनीष आचार्य, राहुल नंदनवार, दीपक भंडारकर, नरेंद्र भंडारकर आदि उपस्थित थे। जिल्हा परिषद उपविभागीय कार्यालय जिल्हा परिषद पाणी पुरवठा पवनीचं मागील 15 वर्षापासून पवनीमध्ये कार्यरत आहे। त्या संदर्भाने सरपंच संघटनेचं सातत्याने ह्या मागील एका वर्षापासून आंदोलन सुरू आहेत। मग त्याच्यामध्ये मग उपोषण कार्यक्रम, धरणा आंदोलन, त्यानंतर बऱ्याच जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सुद्धा त्यांनी निवेदन दिलेले आहेत। स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे, पण तरीसुद्धा त्यांना कुठलीही माहिती न देता, कुठल्याही लोकप्रतिनिधीशी संपर्क न साधता सदर कार्यालयाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या वतीनं आज सामान हलवण्याची प्रक्रिया पवनी कार्यालयातून करण्यात आलेली आहे। त्या प्रक्रिया संदर्भात आम्हाला तातडीची माहिती सरपंच संघटनेकडून आणि मिळाल्याबरोबर शिवसेनेचे संपूर्ण पदाधिकारी पवनी शहर, शिवसेनेचे अध्यक्ष देवराजी बावनकर साहेब, मी आणि सातत्यानं आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आल्यानंतर सरपंच संघटना आणि शिवसेनेच्या वतीने ते कार्यटोक आंदोलन आम्ही केलेलं आहे। आणि जर भविष्यामध्ये हे कार्यालय जर स्थानांतरित करण्यापासून रोखण्यात आलं नाही तर आमच्या शिवसेनेच्या वतीनं तीव्र जनआंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना सदर प्रशासन जबाबदार राहील। त्यानंतर उपविभाग कळून आहे या ऑफिसपासून कॉल तरास नाही, कोणत्या अधिकाऱ्या तरास नाही, फक्त नेत्याला तरास आहे। पहिल्यांदा वॉटर टेस्टिंग लॅब पवनीची नकाबी नेला, आता हा उपविभाग आता टाकून नेला, एवढ्याच एका आता आम्हाला उचलून घेऊन जा, एका तुमच्या घरी राहू आले। जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पवनी येथे मागील 15 वर्षापासून कार्यरत आहे। या ऑफिसपासून कोणाला त्रास नाही, कोणत्या अधिकाऱ्याला त्रास नाही, लोकांना त्रास नाही, तरी हा ऑफिस पवनीवरून साकुलीला हलवला। एवढाच विसरला, याच्यापूर्वी एक ऑफिस वॉटर टेस्टिंग लॅब पाणी तपासणी प्रयोगशाळा पवनीवरून लखनऊला हलवली, एक एक बांधकाम ऑफिस लखनऊला पाठवलं, एक एक ऑफिस तुम्ही पवनीवरून लखनऊला साकुलीला पाठवलं, तर एक काम करा साहेब, आम्हालाही तुमच्या साकुलीला घेऊन जा, आम बायकासोबत आम्ही तर तुमच्या घरी जाऊ आले। पवनी से BCN न्यूज के लिए प्रदीप घड़ी की रिपोर्ट।